देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारणाऱ्या फडणवीसांसाठी हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. 2019 स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा हातून सत्ता गेल्यानंतर फडणवीस यांनी 2024 जोरदार कमबॅक केलंय. बघूया. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहता येईल. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा आश्वासक चेहरा अशी देवेंद्र फडणवीसांनी आपली ओळख तयार केली आहे. फडणवीसांचं राजकारण हे सरकारच्या चाकोरी बाहेरचं, पण तरीही फडणवीसांच्या राजकारणाला जनतेची राजमान्यता मिळाली आहे. पण फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा प्रवास तेवढा सोपा नव्हता. 2014 विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. 2014 ते 2019 काळात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. या काळात त्यांनी डेव्हलपमेंट पॉलिटिक्स म्हणजे विकासाचं राजकारण केलं. त्या काळात त्यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि पक्षांतर्गत विरोधक असलेले एकनाथ खडसे यांचाही यशस्वीपणे सामना केला. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग 5 मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावे नोंदवला गेला. प्रतिकूल परिस्थितीतही फडणवीसांनी हार मानली नव्हती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी त्यांनी गुप्तपणे संधान साधलं. 23 नोव्हेंबर 2019 भल्या पहाटे कुणालाही कुणकुण लागू न देता अजित पवारांसोबत त्यांनी सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण आकड्यांचं गणित अजित पवार जमवू शकले नाही, त्यामुळे अवघ्या काही तासात त्यांनी माघार घेतली. अजितदादांच्या माघारीमुळे फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून पदभार स्वीकारला. फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून चमकदार कामगिरी केली. अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसुलीचे झालेले आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला फडणवीसांनी वाचा फोडली. फडणवीसांनी विधिमंडळात भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौट कर वापिस आऊंगा. एकनाथ शिंदेचं बंड वाटत असलं तरी सगळी नैपथ्य रचना फडणवीसांचीच होती. साहजिकच मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार होती हे शेवटपर्यंत सगळ्यांना वाटत होतं. पण भाजप श्रेष्ठींच्या मनात मात्र वेगळंच काही होतं. आयत्या वेळी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. फडणवीसांनी सरकार बाहेर राहण्याची घोषणा केली, पण पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानं फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल. फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये होते तरी त्यांना खिंडीत गाठण्याचे खूप प्रयत्न झाले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणाऱ्या जरांगींच्या निशाण्यावर फडणवीस कायम राहिले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगींनी कायम टीका केली, पण फडणवीसांनी त्यांचा यशस्वीपणे सामना केला. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वस्थ बसले नाही. त्यांनी त्या क्षणापासून विधानसभा निवडणुकीची तयारी केली. लोकसभा निवडणुकीत काही गणितं चुकली, पण विधानसभेत लोकसभेच्या चुका त्यांनी टाळल्या. भाजपचे जे नेते नाराज होते त्यांची समजूत काढली. काहींना मित्रपक्षांमधून उमेदवारी दिली. या मेहनतीचं फळही निवडणुकीत दिसून आलं. भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आले. महिला मतदारांचा लाडका देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री पदावर आरूढ होतोय. फडणवीसांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले, पण संकट आल्यावर न डगमगता ते काम करत राहिले. फडणवीसांचं गेल्या 10 राजकारण पाहता महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर फडणवीस नावाचा तारा चमकत राहणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.